सहा वाजले आहेत सकाळचे आणि गुड मॉर्निंग झाली आमची। तर आता आवरायचं, आंघोळ करतो। गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनल। सकाळचे वाजले आहेत सहा। प्रिया काय करते तू? झोप नाही झाली म्हणून काजळ। व्हेरी गुड। आज आपण जाऊया शॉपिंगला, दिवाळीची पूर्ण शॉपिंग करूया आणि फटाके घेऊया, तसंच रांगोळी कंदील वगैरे सगळं काही घेऊ आणि दिवाळीची पूर्ण तयारी, फराळाचं वगैरे सामान सगळं। आणि आता मी थोडंसं सामान आणलेलं आहे, आता मी सांजऱ्या भिजत टाकण्यासाठी मी आता चालली आहे। सांजऱ्याचं जे सारण आहे ते मी आता भिजत टाकणार, मग आल्यानंतरला मी बनवणार। हा रवा मी तुपामध्ये। प्रिया तू किती वाजता उठली सकाळी बनवण्यासाठी? साडेचार। प्रिया आज आहे ना, ते एक तर तिला कसं 7:45 ड्युटीला पोहोचायचं असतं, त्यामुळे मग ती सकाळी 4:30 उठली। आता हे टाकून रवा मी भाजून घेतला सांजरा बनवण्यासाठी। आणि हे गुळाचं काय बोलतो, गुळाचा पाक, पाक गुळाचा पाक सांजोऱ्या बनवण्यासाठी। तर मी याच्यात टाकणार ते आणि मग दुपारी मी 3 वाजता येईन, तोपर्यंत हे सगळं मुरून जाईल आणि मग मी संध्याकाळी बनवणार। ओके। मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत, दादा तुम्ही पण डेली व्लॉग करा, पण आम्हाला आमच्या जॉबमुळे ते जमत नाही डेली करायला। आता उठलो, जॉगिंगला जायचं आहे, फ्रेश झालो, म्हटलं पहिले आपण इंट्रो घेऊन टाकू, कारण प्रिया जाते मॉर्निंग ड्युटीला, पुन्हा ती जर गेली तर मग आपल्याला ती भेटणार नाही। आणि माझी पण ड्युटी आहे, मी पण येणार 5 वाजता। तर त्यानंतरचा आपला प्लॅन आहे डी मार्टची शॉपिंग। हिला आवडत नाही फटाके बरं का, ही खूप नाटक करते, मला फटाके घेऊनच देत नाही ही मला, पण म्हटलं चला आता दुकानामधला प्रत्येक एक एक सॅम्पल घेतात म्हणून मला राग येतो। फटाके फोडणे फोडायचे यार, आपला सण आहे, एन्जॉय करायचा, एन्जॉय। भेटूया दुपारी, तुम्ही पण आमच्या सोबत यायचंय पक्का। तर स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वर। तर गाईज आज आम्ही चाललो आहोत दिवाळीची शॉपिंग करायला, बघू काय काय घेतो आणि काय काय शॉपिंग करतो। आणि दिवाळीचं आम्ही फराळाचं बनवणार आहे मी, आणि मला जमत नाही एवढं बनवायला, पण मी ट्राय करणार आहे आणि बघू आता प्रीतूला माझं आवडतं की नाही बनवलं। त्यांना सर्वात जास्त दिवाळीचं आवडतं काय तुम्हाला? तुला माहिती असेल तर सांग। तुम्हाला माहित नाही का? तू त्या क्वेश्चन आन्सर ब्लॉग मध्ये, पण मला काय आवडतं ते तुला माहित नाही। लग्नाला 3 वर्ष। मला माहितीये त्यांना आवडतं काय माहिती का? काहीच नाही माहिती तिला। ते सांजोऱ्या आवडतात त्यांना, तर आता मी ते बनवणार आणि त्यांना खायला देणार। तर गाईज फुल ट्रॅफिक आहे, तर आम्ही 10 मिनिटं झाले ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। खूप गर्दी आहे, चालायला सुद्धा जागा नाही। प्रिया नुसते मला इकडून तिकडून फिरवते, सामान घेऊन फिरतोय मी, जागाच नाही, चालायला पण जागा नाहीये। प्रिया जे घ्यायचं तिकडेच फिर यार, जे नाही घ्यायचं ते नको फिरू। गाईज हे खूपच जड आहे, ही बाई मला नुसती फिरवतीये, घेत काहीच नाहीये, म्हणजे तिला थोडं पण दया नाही येते। बघा जे गरजेचं आहे ते नाही घेत, आणि दुसरंच घेऊन राहिली, माझ्या 2-3 कप फुटले, मला कप घ्यायचे। कोणते घेऊ कॉफीसाठी? वाव जबरा, हालत खराब झाली आता माझी। अर्धा तासापासून ही पोरगी एकाच ठिकाणी अडकलेली आहे, घेऊ की नको घेऊ, घेऊ की नको घे ना बाबा। फ्यू आवर्स लेटर, हा मस्त आहे एकदम, घेऊन टाक। आता तरी टाकते, अर्धा तास झाला, चल पटकन। झालं का फिरून? नाही अजून, पण गरजेच्या वस्तू घे ना भाई। डी मार्टची शॉपिंग झाली आहे, खूप हात दुखले आता, कंटिन्यू बॅग पकडून प्रियाचा वेट करून करून। आणि आली बघा ही मॅडम आत्ताशी, तिचं पोटच भरत नाही शॉपिंग करून। आता तुम्हाला सांगू, ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या फक्त 3-4च होत्या। तीन फक्त काय माहितीये, रवा घेतला, मैदा घेतला आणि दिवे घेतले बस, पण बाकीचं सगळं बिल फुकट गेलंय माझं आता।
अननेसेसरी थिंग्स परचेस केलेल्या आहेत, पण जाऊ द्या, कधी ना कधी त्या कामात येतातच. सो आता आम्ही निघतो, फटाके बघतो. आता आम्ही आलो आहोत फटाके घ्यायला आणि आकाश कंदील पण घेणार आहे. डीमार्टची शॉपिंग तर महागात पडली मला. आता इथे बघू काय दिवे लावतात मॅडम. दिवेच लावायचे. मी आलो आहो फटाक्याच्या दुकानामध्ये. मस्त फॅक्टरी मोठी एकदम फटाक्यांची. मला सुरसुरी घ्या, कलरफुल वाली इलेक्ट्रिक. एवढी मोठी, छोटी वाली नाहीये. झाला तुमचं घ्या, तुमचं नाही. पाऊस घ्यायचा का? एक बघा युट्यूब पे जायगा, तुम्ही दिखाव घ्या. पिछली बार में मला हे पाहिजे, पाऊस दोनच पाहिजे. चॅनल का नाम क्या आपके? प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनल. फॉलो करना, सबस्क्राइब करना. अभी तुरंत सबस्क्राइब कर. सबस्क्राइब करून घेते मी त्याच्याकडून. प्रिया की प्रीतम. प्रिया की पी आर आई प्रीतम. पी आर आई हाँ प्रिया की. सबस्क्राइब. ये तो नाही पाहिजे मला, तो नाही मला, हा मला पाहिजे. हा तो पण घे, हा पण नको. मला ना तिथे ना ते नको. काय सॅम्पल आहे ते, सॅम्पल माझं काय आहे का? सॉरी. पूर्ण दुकान खरेदी करायचा विचार चालू आहे प्रीतूचा. चला बस आता टॅक ट्रॅक. अर्जुन टँक. अर्जुन टँक आपली बिल्डिंग छोटे हे ना, बिल्डिंग सोडून जायला बसली. मग ग्राउंड एवढा नाही. आता वेळ आलेला आहे बिलिंगचा, बघू किती पैसे होतात. आता चांबट गोड मैदान पाचथळ येथे यांचं शॉप आहे. खूप भारी आणि खूप भारी रेट, कमी रेट मध्ये एकदम होलसेल भावामध्ये फटाके आहेत. आणि एकदम स्टँडर्ड कंपनीचे ना. कुठल्या कुठल्या कंपन्या? ओके. सर्वात कमी रेट मध्ये बोईसर मध्ये तुम्हाला फक्त इकडे बघायला भेटेल. तुम्ही येऊन सांगा की प्रिया प्रीतमच्या चॅनल बघून तुम्ही आले, तुम्हाला डिस्काउंट देतील. फायनली हे घेतलंच का तुम्ही? ते माझ्या नजरेतच बसलं होतं. नाही तुम्हीच पकडायचं, तुम्ही घेतला ना तुम्हीच पकडायचं. या घेऊन देख कर मुझे गाणं याद आ गया. बन के रहूंगा. पहिले प्रियाची शॉपिंग, नंतर माझी शॉपिंग, आता पुन्हा प्रियाची शॉपिंग. शॉपिंग करून करून थकत नाही बाई. लॅम्प मला सगळ्यात जास्त हे आवडते याच्यामध्ये. हा सन्मिल मला सर्वात जास्त आवडला. आमची झालेली आहे पूर्ण शॉपिंग. आता आम्ही चाललो आहोत घरी आणि तरी पण अर्धी शॉपिंग बाकी आहे अजून. तर मला उद्या सुट्टी आहे. ठीक आहे, आता मी साडी घेणार, प्रीतूला ड्रेस घेणार आणि मग आम्ही मस्त दिवाळीचे नवीन नवीन कपडे घालणार. फायनली आता आम्ही आलो आहोत घरी. प्रीतूने एवढी शॉपिंग केली ना की आता 10,000 रुपये तरी त्यांचे खर्च झाले आहेत. थकल्या का मॅडम? चला असं जिना चढलाय प्रिया मॅडम. बघा तुमचा बॉम किती किती जड आहे. झाली आहे शॉपिंग, फटाके घेतले, काही सामान घेतलं आपण दिवाळीचं. राहिली फक्त लाइटिंग आणि आकाश कंदील.
तर आता आपण ते उद्या घेऊया. फटाके मी पहिले दाखवतो. सुरसुरी घेतली, सेल्फी स्टिक घेतली, सुतळी, भुई चक्कर घेतले. डबल साऊंड आहे. हे आहेत, हे फटाके घेतले, हे फायरवर्क्स घेतले. त्यानंतर तडांग, लहानपणीची आठवण ताजा झाली हे बघून. त्यानंतर हे आपण अक्षू भैयाला घेतले. अक्षू भैया तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहेत मी. आता आपण जाणारच आहे नाशिकला. त्यानंतर हे घेतलं प्रियाला, बघा ही सुरसुरी घेतली, तिला ती आवडती. त्यानंतर रॉकेट्स, एक अर्जुन टँक घेतला आहे आम्ही. अर्जुन टँकचा व्हिडिओ मी टाकेल. जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे. हे फ्लावर्स घेतले, कलरफुल फ्लावर स्पॉट. त्यानंतर मी अजून एक काहीतरी आणलेलं, हे बघा, 3 साऊंड रॉकेट, हे पण मी घेतला. सगळ्यात बिगेस्ट एक्स मॅन सिरीज, जबरदस्त. मध्ये आपण सर्वांना दिवाळी गिफ्ट का. प्रिया लागली आहे कामाला. आता तुम्हाला दिवाळीचं फराळमध्ये काय काय आवडतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझं फेवरेट तर सांजोऱ्या आहे, सांजोऱ्या पुऱ्या. प्रिया तुला काय आवडतं दिवाळीचं? मला शंकरपाळ्या. प्रिया सगळं आवरून बसली, स्वयंपाक झाला, जेवण झालं, आता बसली आहे शंकरपाळ्या करायला. आता याचे शंकरपाळ्या बनवणार आहे ती. आता याला मस्त लाटून, हे कसं बनवलं प्रिया तू? ते मी मैद्याचं पीठ घेतलं, त्याच्यात पिठी साखर टाकली आणि तुपामध्ये आधी सगळं व्यवस्थित म्हणजे असं स्मॅश करून घेतलं व्यवस्थित. नंतर दूध थंड दुधामध्ये पीठ मळून घेतलं आणि मग आता पीठ मळलं, थोडं 10-15 मिनिटं मुरू दिलं आणि आता ते गोळे करून शंकरपाळ्या पण टाकली थोडी बारीक करून. झालं तुझं बस, झालं लय बोलली तू. आता माझे एवढे शंकरपाळे बनवायचे राहिले आणि प्रीतू मस्त झोपून गेले. रात्रीचे वाजले 11:30. बघा मी सुरुवातीचे 4 जळाले होते. माझ्या शंकरपाळ्या झाल्यात अर्धा बनवून. हे बघा मी इथे कटिंग करून ठेवलेत शंकरपाळ्या, इथे अर्धे राहिले फ्राय करायचे. इथे टाकले मी, बघा ह्या किती छान झाल्या. Thank you.